कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे सन 2009-10 या वर्षी सुरू झालेला आहे आणि सदर महाविद्यालयासाठी नवीन इमारतीचे काम 2010 सुरू झालं आणि ते जवळजवळ 2014 काम झालं. त्यानंतर मात्र शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता न दिल्यामुळे ते काम संस्थगित होतं. अलीकडेच 30 मे 2018 रोजी महाराष्ट्र शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळं आणि तात्काळ 5 कोटी मिळाल्यामुळं सदर बांधकाम सुरू झालेलं आहे आणि ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या त्वरित पूर्णत्वास येऊन येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये सदर इमारत हस्तांतरित होईल अशी अपेक्षा आहे.